जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर बस आगाराच्या आगार व्यवस्थापक योगेश धनराळे यांची नगर विभागात विभागीय वाहतूक अधीक्षकपदी नियुक्ती झाली असून जामनेर बस आगारात त्यांचा निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी योगेश धनराळे यांची सहकुटुंब बग्गीतून मिरवणूक काढत कर्मचाऱ्यांनी आपले त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले। गेल्या 10 वर्षांपासून आगार प्रमुख असताना देखील महामंडळातील सर्वच कर्मचाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासणारे योगेश धनराळे यांच्या निरोप समारंभाप्रसंगी अक्षरशः सर्व त्यांचे सहकारी कर्मचारी भावूक झाले होते। धनराळे साहेबांचा गेल्या 10 वर्षांचा सहवास आज या ठिकाणी आपण सर्वांना लाभलेला असून धनराळे साहेबांचं व्यक्तिमत्व कसं आहे हे मला सांगायची काही वेगळी गरज नाही। धनराळे साहेब म्हणजे आपले कुटुंब प्रमुख, धनराळे साहेब म्हणजे आपले पालक आणि प्रत्येक आजारावरचं औषध म्हणजे धनराळे आहे। साहेबांनी अगोदर सांगितलं होत की साहेब तुम्ही फक्त सांगा आणि तुम्हाला जाऊ देणार नाही, परंतु साहेबांनी सांगितलं उमेश मला आता या ठिकाणी 10 वर्ष होत आहे आणि माझा शेवट सुद्धा गोड झाला पाहिजे। फक्त साहेबांच्या इच्छेखातर आणि साहेबांच्या मर्जीनुसार आज आपण या ठिकाणी साहेबांना कार्यमुक्त करत आहोत। आज माझे सगळा माझे मित्र सगळे आपल्यामध्येच मानतो, आपल्यालाच मानतो। मी माझ्या गावाला कमीत 3-4 महिने जाणं आणि ती गेल्यानंतर लगेच असं वाटायचं संध्याकाळी की मला आपल्याला लगेच होतं म्हणजे कुठे त्यांच्यावर उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी बंधू आणि भगिनी तो नातेवाईकांना या गोष्टीचा मला जास्त त्रास होणार आहे कारण आमचे सागर साहेब असतील, काडे साहेब असतील आणि वाघ साहेबांचा नवीन आले सर्व प्रशासनामध्ये जर म्हटलं आज तर मी थोडा जुना आहे। मी म्हणजे समजून घेतोय स्वतःला कारण मला साहेबांनी तसं बनवलंय। कुठली ट्रीप लावायची असली साहेबांना फोन आला पाहिजे रुग्णाची अशी ट्रीप लावायची आहे। साहेब पहिले आमची परीक्षा घ्यायची म्हणजे मला विचारायचे की अमोला अशी अशी ट्रीप आपल्याला लावायची तशी ॲडजस्ट होईल माझ्या डोक्यात जर आलं तर मी लगेच सांगायचं की साहेब असं आपण करू शकतो आणि नाही तर आलं थोडा विचार केला साहेब पाहून घ्यायचे की आता याच्या डोक्याच्या बाहेर भविष्य आहे। साहेब सांगायचे की आपण असं असं केलं तर म्हणजे हा 160 खेड्यांचा तालुका आहे आणि या तालुक्यात प्रत्येक खेड्यावर आपली बस जाते आणि ती बस पोहोचवण्याचं काम जे केलं आहे ते आपल्या साहेबांनी केलं आहे। या तालुक्यात ते जरी फिरले नसतील तरी मॅपच्या माध्यमातून त्यांनी या तालुक्याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे। कुठल्या ठिकाणी आपण कोणती गाडी वळवू शकतो पूर्ण तालुक्यात आपल्या साहेबांनी गाड्या फिरवल्या आहेत त्याबद्दल नेहमीच वरिष्ठ आपल्या दामदारातले पदा पुढारी असतील ते साहेबांचा सत्कार वेळोवेळी करत असतात। बंडू म्हणून सांगितलं की घरातल्या वातावरणामध्ये आपण आपल्या पद्धतीने कार्य पद्धतीने आलो परंतु प्रत्येक कर्मचाऱ्याच्या लाड जुळलेली एक असं व्यक्तिमत्व आज बढतीच्या निमित्ताने तो होईना आज या जामनेर आगारातून जाते खरोखर आनंदाचा क्षण आहे परंतु त्यासोबत दुःखदायी तेवढा आमच्या साहेबांविषयी बोलण्यासाठी आज म्हणजे त्यांच्याविषयी बोलायचं तर खूप काही आहे परंतु इतरही लोक आहेत त्यांना सुद्धा बोलायचे आहे। कोकऱ्यामध्ये साहेबांनी रुजवलं मागे मागच्या 1-2 महिन्यापूर्वी साहेबांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईमध्ये सत्कार झाला त्यामुळे आपल्या जामनेरवर जळगाव विभागाचे सुद्धा नाव मोठे झाले। साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं ते एक शिस्तप्रिय अधिकारी आणि एक त्यांच्यामध्ये पूर्ण असलेले प्रेमळ व्यक्तिमत्व या गुणांचा संगम असलेले एक आपला अष्ट मी पॅरेंटरांनी आणलेले आहेत पॅरेंटरांना रिस्पॉन्सिबल तुम्ही काम केलं
मी कष्ट केले त्याचं फळ मी जामनेर आगाराचं नाव लौकिक झाला. माझे लोक पप्पार पावसात काम करायचे, वाईट वाटायचं. पण आपण जर लोकांसमोर असं ऍक्वत झालो तर आगाराची शिस्त बिघडेल. असं कुठेतरी मला राहून जायचं. त्याच्यामुळे मावरताना मी तरी खूप कंटाळा आहे त्याच रोलमध्ये आतापर्यंत काम केलं. आमचे लोक म्हणायचे आम्ही खूप काम करतो, यांत्रिक लोक खरंच म्हणायचे आणि ते खरंच काम करायचे. पण जेव्हा आपल्या संस्थेला आपलं काही देणं असतं आपल्या संस्थेच्या उन्नतीसाठी आपल्याला. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.